हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली प्रीमिक्स स्पेशलमध्ये तुमचं स्वागत आहे. रिझल्ट्स लागले आहेत आणि मुलं शिक्षणाकरता बाहेरगावी जातात, त्यावेळेला त्यांचे खाण्याचे खूप प्रॉब्लेम होतात. पण हे सॉल्व्ह करतं काय? आपले प्रीमिक्सेस. आज मी असंच तुम्हाला एक प्रीमिक्स दाखवणार आहे, ते म्हणजे दम आलूचं. या प्रीमिक्ससाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 1.5 टेबलस्पून मगजची पावडर, 1.5 टेबलस्पून तिळाची पावडर. हे तीळ मी रोस्ट करून घेतलेत आणि मग पावडर बनवली आहे. 1 टीस्पून रोस्टेड मैदा, 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून अनियन पावडर, 2 टीस्पून गार्लिक पावडर. नेक्स्ट यात जाणार आहे एग करी मसाला. हा मी 1 टेबलस्पून घेतलाय. हा मसाला तुम्हाला इझिली प्रोव्हिजन स्टोर्समध्ये मिळतो. 1 टीस्पून हळद आणि 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धण्याची पूड, 1/2 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून सफेद मिरीची पावडर. हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या कढईत मी घेणार आहे 1 टीस्पून तेल. तेल गरम झालं की त्यात मी घालणार आहे 2 वेलच्या, 1 जायपत्रीचा तुकडा आणि 3 ते 4 लवंगा. मिक्स करून घेऊया आणि जर छान वास आला ना ह्याचा की आपण गॅस बंद करूया आणि हे थंड होऊन देऊया. थंड झाल्यावरती हे आपण प्रीमिक्समध्ये घालायचं आहे. हा तडका गार झाला आहे, हा आता आपण घालून घेऊया आपल्या प्रीमिक्समध्ये. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. हे झालं आपलं दम आलूचं प्रीमिक्स रेडी. तर या दम आलूच्या प्रीमिक्स मध्ये मी घालणार आहे 2 कप पाणी. हे मिक्स करून घेऊया. आता बनवायला घेऊया आपले दम आलू. त्याकरता मी काय करणार आहे, कढईमध्ये 2 टीस्पून तेल घेणार आहे. ते जरा गरम होऊन देऊया. तेल तापलं आहे. आता यात मी घालणार आहे बेबी पटेटोस. हे छोटे बटाटे आहेत, उकडवून घेतले आहेत आणि याची सालं काढून ठेवली आहे. हे 300 ग्रॅम मी घेतलेले आहेत. ते आता आपण तेलात घालूया. हे बटाटे मी थोडे सोते करून घेतले आहेत. आता यात आपण घालूया प्रीमिक्स. आता हे उकळू देऊया साधारण 5 ते 8 मिनिटांसाठी. ही झाली आपली दम आलू प्रीमिक्सची करी रेडी. हे सेम प्रीमिक्स घेऊन तुम्ही पनीर बटर मसाला किंवा व्हेज कढाईही बनवू शकता. खूप छान बनते आणि ही रेसिपी तर तुम्ही अगदी इझिली बनवू शकता, कारण बटाटे तर घरात असतातच. अशाच इझी रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीसाठी पाहत रहा रुचकर मेजवानी विथ सोनाली प्रीमिक्स स्पेशल.